माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांची रवानगी सीबीआयच्या कोठडीमध्ये करण्यात आलेली आहे. येत्या 26 ऑगस्ट पर्यंत त्यांना सीबीआय कोठडीत ठेवावा असे आदेश विशेष सीबीआय न्यायालयानं आज दिलेत. त्यानंतर चिदंबरम यांची रवानगी पुन्हा सीबीआय मुख्यालयात करण्यात आली. INX मीडिया गैरव्यवहार प्रकरणी चिदंबरम यांना सीबीआयनं बुधवारी रात्री नाट्यमयरित्या अटक केली. त्यानंतर रात्रभर त्यांची चौकशी करण्यात आली. गुरुवारी त्यांना विशेष सीबीआय न्यायालयात हजर केलं असता सीबीआयनं 5 दिवसांच्या रिमांडची मागणी केली. तर चिदंबरम यांच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी जामीन अर्ज सादर केला. मात्र जामीन फेटाळून त्यांना 5 दिवसांच्या सीबीआय कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयानं दिला. कोर्टने जो है जो पुलिस रिमांड मांग रही थी इसको जस्टिफाई करार दिया है, जस्टिफाइड माना है और 26 तक के लिए इनको जो है रिमांड पे भेज दिया है. और इसमें कोर्ट ने ये कहा है कि हर 48 घंटे पे उनकी चेकअप होती रहेगी, मेडिकल चेकअप होगी. दूसरा चीज़ कोर्ट ने ये कहा है कि उनके फैमिली मेम्बर्स को साथ में उनके एडवोकेट्स को मीटिंग की इजाज़त होगी जो 30 मिनट के लिए मिल सकते हैं.